आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराय आहे. सर्व जाती धर्माचं दैवत ज्याची मल्हारी मार्तंडावरती अपार श्रद्धा आहे, ती व्यक्ती वर्षातून एकदा तरी मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक व्हायला जाते. एवढंच नाही तर ज्याची श्रद्धा आहे त्याच्या घरातल्या मुलाचं जर लग्न झालं असेल ना, तर त्या ठिकाणी संसाराची सुरुवात ही मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होऊन केली जाते. आणि ज्या वेळेला आपण मल्हारी मार्तंडाच्या दरबारात जातो त्यावेळेला बघा, आपण दवना भंडारा खोबरं आपण घेतो आणि देवाला वाहतो आणि उंच आकाशामध्ये भंडाराने खोबरं उधळून देतो, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतो. परंतु बांधवांनो, सगळ्यांनाच माहीत आहे का बरं की देवाला दवना आणि भंडारा खोबरं का बरं प्रिय? त्याची एक रहस्यमय सुंदर अशी कथा आपण जाणून घेणार आहोत. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टडी चॅनल. तर बांधवांनो, भगवान शिवशंकरांनी हळदीची ही निर्मिती केली. बघा प्रथम कशी झाली ती पाहूया आपण. कैलासावरती शिवसभा भरली होती आणि या शिवसभेमध्ये सगळेजण बसलेले असताना त्या सगळ्यांचा गौरववर्ण पाहून रजनीला आपल्या कृष्णवर्णाची खंत वाटली आणि तेव्हा तिने बघा भगवान शिवशंकराची आराधना केली. आणि त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी तिला गौरववर्ण देऊन एक वनस्पतीच्या रूपाने तू वास करशील आणि पुढील अवतारात तुला मी धारण करेल असा वर दिला. आणि रजनी बघा, कैलास पर्वतावरील स्कंद शिखरावर वनस्पती रूपाने जन्माला आली. आणि ज्या वेळेला बघा भगवान शिवशंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केल्यावर ऋषीगणांनी हरिद्राचूर्णाची उधळण केली. भगवान शिवशंकरांच्या वचनाप्रमाणे या अवतारात शंकरांना ती हळद प्रिय झाली. म्हणून खंडोबा देवाच्या उपासनेमध्ये तिला फार महत्व आहे. तर बांधवांनो, आपण दवना पाहू की मल्हारी मार्तंडाला दवना अतिशय प्रिय. तर बांधवांनो, दवना ही वनस्पती अतिशय सुगंधी आणि या दवना वनस्पतीचा सुवासी द्रव्य बनवण्यासाठी उपयोग केला जातो. बघा, अगरबत्ती बनवण्यासाठी उपयोग केला जातो. त्याची एक सुंदर कथा आज आपण जाणून घेणार आहोत. तर बांधवांनो, दवना नावाचा एक शिवगण होता, त्याची अफाट भक्ती होती भगवान शिवशंकरावरती आणि आपणास भगवान शिवशंकरानं धोत्र्याच्या फुलाप्रमाणे अंगी धारण करावं अशी त्याची मनोमन इच्छा होती. बघा, तो भगवान शिवशंकराची आराधना करू लागला. भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्याला वर दिला की तू सुगंधी वनस्पती म्हणून जन्माला येशील आणि मी तुला धारण करेल असा भगवान शिवशंकरानं वर दिला. खंडोबा अवतारात दवना शिरावर धारण केला बघा भगवान शिवशंकराने. म्हणून मल्हारी मार्तंडाला दवना अतिशय प्रिय. बघा, आणि दवना आपण वाहिल्यानं मल्हारी मार्तंड संतुष्ट होतात. आता बांधवांनो, खोबरं का उधळतो खोबरं आपण भंडाऱ्यामध्ये? मल्हारी मार्तंडाने मणी आणि मल्ल या राक्षसाचा वध केला आणि साधू आणि ऋषींना सगळ्यांना प्रजेला भयमुक्त केलं जेजुरी परिसरामध्ये. एवढे राक्षस भयंकर होते की यांना देवही मारू शकत नव्हते. बाबा, ब्रह्माचं वरदान होतं. पण मल्हारी मार्तंडाने या महाभयंकर राक्षसाचा वध केला. बघा, भगवान शिवशंकराचाच अवतार भैरव रूपामध्ये. आणि या राक्षसांचा वध केल्यानंतर विजय मिळाला माझी. आणि त्यावेळेला देवांनी बघा सुवर्ण मुद्रा आणि भंडाऱ्याची उधळण केली बघा आकाशातून. हा विजय उत्सव साजरा केला. सुवर्ण मुद्रा आणि भंडारा जास्त प्रमाणात उधळला गेल्यामुळे देवावर प्रघात सापडला. देवाला संतुष्ट करण्यासाठी लोक सुवर्ण मुद्रा आणि भंडाराची उधळण करत होते. बघा, आणि त्यावेळेला खंडोबा देवाचा एक निशिंत भक्त होता. तो होता बांधवांनो धनगर समाजातला, धोतर घातलेलं, अंगावर घोंगडी काठी हातात, माथी भंडारा आणि अफाट श्रद्धा खंडोबाची. त्याच्याजवळ सुवर्ण मुद्रा त्यावेळी नव्हत्या हो, पण श्रद्धा खंडोबा देवाची. आणि त्यावेळेला त्याने सुवर्ण मुद्राच्या ऐवजी
भंडारामध्ये खोबरं टाकून येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून ते उधळलं आणि ते खंडोबा देवाला प्रिय झालं. आणि आपल्या प्रामाणिक भक्ताला मल्हारी मारतांडानं त्यावेळेला वचन दिलं बघा की जो कोणी भंडारा खोबरं उधळील अगदी मनापासून त्याच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील बघा, असा वर मल्हारी मारतंडानं त्या धनगर भक्ताला दिला. म्हणून बांधवांनो, आज हजारो वर्षाचा काळ जरी गेला असला तरी आज सुद्धा बघा मल्हारी मारतंडाच्या दरबारात गेल्यानंतर येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून भंडारा खोबरं उधळलंच जातं. त्याचं हे कारण आहे बघा. आणि दौना आपल्या खंडोबा देवानं आपल्या माथ्यावरती ठेवलाय बघा. सगळी वचनाला देव जागलाय बघा त्या ठिकाणी आपल्या भक्ताच्या. प्रत्येक भक्ताला वचन दिलंय आपलं आणि ते आजही देव त्याची पूर्तता करतात बघा. म्हणून बांधवांनो, आपण वर्षातून एकदा तरी मल्हारी मारतंडाचं दर्शन जाऊन नक्की घ्या. कारण बांधवांनो, अध्यात्माची पहिली पायरी ही आपलं कुलदैवत असतं बघा. आपण कुलदैवताला गेल्याशिवाय अध्यात्मापर्यंत जाऊच पोचू शकत नाही. म्हणजे मोक्षप्राप्तीपर्यंत कुठलंही आपल्या घरातलं काम अडीअडचणी येत असेल तर प्रथम आपण नक्की कुलदैवताला जा, सगळ्या अडचणी दूर होतील बघा. तर बांधवांनो, ही सुंदर अशी छोटीशी माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आम्हाला कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार अशी एक नक्की कमेंट द्या. जय हिंद, जय भारत.